नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मी विश्वास टोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही म्हणूनच बरुन्बई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे आज आपण इयत्ता दहावी आपला विषय आहे भूगोल यामध्ये आपण जो घटक अभ्यासणार आहोत त्या घटकाचं नाव आहे लोकसंख्या आपण भारत आणि ब्राझील या दोन देशांचा तुलनात्मक अभ्यास करत आहोत यामध्ये भारताची लोकसंख्या आणि ब्राझीलच्या लोकसंख्या त्याचबरोबर या दोन देशामध्ये लोकसंख्येमुळे होणारे परिणाम त्याचबरोबर लोकसंख्या वाढीचा वेग सरासरी आयुर्मान आणि साक्षरता यासारख्या घटकांचा आपण या प्रकरणामध्ये विचार करत आहोत या ठिकाणी आपण लोकसंख्येचा जर विचार केला तर आपल्याला असं म्हणता येईल की देश कोणताही असो त्या देशातील लोकसंख्या एक महत्वाचं एक संसाधन असतं कारण देशाच्या आर्थिक सामाजिक प्रगतीसाठी लोकसंख्या आणि तिची गुणवत्ता हे महत्वाचे घटक असतात भारत आणि ब्राझील या दोन देशाचा अभ्यास करत असताना याच घटकांचा आपण विचार करत आहोत आता इथे आपल्या समोर एक नकाशा दाखवलेला आहे आणि हा नकाशा आहे आपल्या भारत देशाचा या नकाशामध्ये डॉट 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 दिसतात गुलाबी रंगाचे परंतु या नकाशामध्ये काही ठिकाणी हा जो भाग दिसतोय हा डार्क इथे जास्त डॉट दिसत आहेत या भागामध्ये इकडे सुद्धा जास्त दिसत आहेत इथेसुद्धा जास्त दिसत आहेत आणि काही भागामध्ये इथे सुद्धा जे जर जास्त आहेत एकदम विरळ आहेत काही ठिकाणी बऱ्यापैकी आहेत तर अशा पद्धतीने या नकाशाचा एक भाग आहे आता या हा जो नकाशा आहे या नकाशाचा आपण जर विचार केला तर इथे या नकाशामध्ये टिंब पद्धत वापरली गेलेली आहे या नकाशामध्ये टिंब पद्धत वापरली गेलेली आहेत आणि एक टिंब बरोबर दोन लाख व्यक्ती या नकाशात जी काही टिंब आहेत त्या टिंबाचं एक भाग दिला आहे की एक टिंब बरोबर दोन लाख व्यक्ती अशा पद्धतीने ही टिंब आहेत हा जो नकाशा आहे हा नकाशा दोन हजार अकराचा आहे आता दोन हजार अकरा म्हणजे काय दोन हजार अकरा मध्ये करण्यात आली त्यावेळेला त्या, त्या जनगणनेचं एक सरासरी ही काढण्यात आलेली आहे लोकसंख्येची की कोणत्या ठिकाणी लोकसंख्येचं किती प्रमाणामध्ये वितरण झालेलं आहे हे या नकाशावरून आपल्याला दिसते आता प्रश्न इथे दिलाय की लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेले प्रदेश कोणते आता लोक आपण जर हा जो भारताचा नकाशा जर पाहिला तर या नकाशामध्ये लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेले जर प्रदेश असतील तर यामध्ये हा उत्तर प्रदेश वगैरे हा जो भाग आलेला आहे हा संपूर्ण जास्त हे चिन्ह हे दिसत आहे तिथे भाग आहे डॉट तर यामध्ये उत्तर प्रदेश आहे बिहार आहे नंतर इकडे खाली तामिळनाडू आहे तामिळनाडू केरळ अशा प्रकारची राज्य आहेत या राज्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या ही आपल्याला दिसून आलेली आहे आता ही सर्वाधिक लोकसंख्या जी आहे ही ज्यावेळेला दोन हजार अकरामध्ये जनगणना करण्यात आली त्यावेळेला ही सर्वाधिक लोकसंख्या आपल्याला दिसणारी आहे आता पुढचा प्रश्न आहे सर्वाधिक कमी लोकसंख्येची घनता असलेले प्रदेश कोणते आता सर्वाधिक कमी लोकसंख्या घनता असलेले प्रदेश जर पाहिले आपण या ठिकाणी कमी दिसती घनता सर्वाधिक कमी म्हणजे एकंदरीत कोणता प्रदेश येतो जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश हा जो भाग दाखवला गेला आहे हा या ठिकाणी सर्वाधिक कमी लोकसंख्या आपल्याला दिसून येते म्हणजे अशा पद्धतीने आपल्या भारत देशामध्ये लोकसंख्येचं वितरण झालेलं आहे आता लोकसंख्येचं वितरण झालेलं आहे आपण लोकसंख्येचा एक आलेख पाहूया आता या आलेखामध्ये ही लोकसंख्येत दाखवली गेली ही कोटीमध्ये दाखवली गेली आहे यामध्ये शून्य वीस चाळीस साठ ऐंशी शंभर एकशे वीस एकशे चाळीस अशा पद्धतीने हे अंक आपल्याला दर्शवतात कोटीमध्ये आता इथे हा जो स्तंभालेख दिलेला आहे हा स्तंभालेख एकोणीसशे एकपासून एक दिलेला आहे जसं एकोणीसशे एकमध्ये लोकसंख्या तेवीस पॉईंट चौऱ्याऐंशी कोटी होती म्हणजे इथे हे दाखवले गेले होते एकोणीसशे अकरामध्ये पंचवीस पॉईंट दोनशे नऊ जरा पुढे गेलेले इथे एकोणीसशे एकवीसमध्ये पंचवीस पॉईंट एकशे बत्तीस बघा इथे लोकसंख्या आपल्याला कमी झालेली दिसून आलेली आहे एक पंचवीस पॉईंट दोनशे नऊ आणि पंचवीस पॉईंट एकशे बत्तीस म्हणजे एकोणीसशे अकरामध्ये लोकसंख्या वाढलेली होती परंतु एकोणीसशे एकवीसमध्ये लोकसंख्या कमी झालेली आपल्याला दिसून आलेली आहे त्यानंतर एकोणीसशे एकतीसमध्ये सत्तावीस पॉईंट आठशे अठ्ठ्याण्णव कोटी एवढी लोकसंख्या आहे ही एकोणीसशे एकतीस म्हणजे आता इथे मात्र लोकसंख्या वाढली या दहा वर्षाने आता ही जी जनगणना जनगणची आकडेवारी जी आहे ही प्रत्येक दहा वर्षाची आकडेवारी आहे एकोणीसशे एक्केचाळीसला एकतीस पॉईंट आठशे सोळा एकोणीसशे एक्कावन्नमध्ये छत्तीस पॉईंट एकशे नऊ एकोणीसशे एकसष्टमध्ये त्रेचाळीस पॉईंट नऊशे तेवीस एकोणीसशे एकाहत्तरमध्ये चौप चौपन्न पॉईंट आठशे सोळा एकोणीसशे एक्क्याऐंशीला अडुसष्ट पॉईंट तीनशे तेहतीस एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये चौऱ्याऐंशी पॉईंट सहाशे बेचाळीस दोन हजार एकमध्ये एकशे दोन पॉईंट सा आठशे चौऱ्याहत्तर आणि दोन हजार अकरामध्ये एकशे एकवीस पॉईंट शून्य एकोणीस म्हणजे हे जे अंक आहेत हे कोटीमधले अंक आहेत तर एवढी लोकसंख्या आज रोजी एकशे एकवीस पॉईंट शून्य एकोणीस म्हणजे जवळजवळ एकशे एकवीस कोटी लोकसंख्या आपल्या देशामध्ये दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार निश्चित झालेली होती आता ज्यावेळेला यावर्षी पुन्हा जनगणना होईल दोन हजार एकवीस ची जनगणना त्यावेळेला या हे जे अंक आहेत हे अंक वाढलेले असू शकतात मग आता आपण या नकाशाचा ज्यावेळेला विचार केला त्या नकाशाचा विचार करता आपल्याला लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटर राज्य आणि केंद्रशासित प्रदेश अशा पद्धतीने दाखवले गे गेले जसं भारतातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची विभागणी या तक्त्यामध्ये करण्यात आलेली आहे यामध्ये लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरमध्ये आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेश दाखवले के गेले आता हा जो तक्ता आहे या तक्त्यामध्ये जर आपण पाहिलं तर इथे आपल्याला जसं शंभरपेक्षा कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य आणि केंद्रशासित प्रदेश कोणते तर यामध्ये मिझोराम अरुणाचल प्रदेश सिक्कीम प्रदेश हे आपल्याला इथे दाखवता येईल इथे आपल्या पुस्तकामध्ये एक नकाशा दिलेला आहे आणि नकाशा आकृती क्रमांक सहा पॉईंट एक आ, आ त्यामध्ये या ह्या नकाशाची त्यावरून हा तक्ता तयार करण्यात आलेला आहे नंतर एकशे एक ते दोनशे पन्नास लोकसंख्येची घनता असलेले प्रदेश छत्तीसगड जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तराखंड मेघालय त्याचबरोबर मणिपूर नागालँड अशा पद्धतीचे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत नंतर दोनशे एक्कावन्न ते पाचशे लोकसंख्येची घनता महाराष्ट्र गोवा कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश ओडिशा मध्य प्रदेश गुजरात राजस्थान झारखंड त्रिपुरा आणि आसाम आणि त्याचबरोबर पाचशेपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल जनता असलेले प्रदेश कोणते बिहार पश्चिम बंगाल केरळ तामिळनाडू उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा दिल्ली चंदीगड पुदुचेरी दमन लक्षद्वीप दादरा नगर हवेली अंदमान निकोबार बेट या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश त्यामध्ये करण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीने या राज्य आणि केंद्रशासित च या ठिकाणी लोकसंख्येची घनता हा तक्ता होता आता प्राकृतिक रचना जी आहे त्या प्राकृतिक रचना आणि हवामान यांचा भारतातील लोकसंख्या वितरणाशी सहसंबंध जोडा अशा प्रकारची एक टिप्पणी आपल्याला करायची आहे तर त्यावेळेला आपल्याला काय काय सांगता येईल तर प्राकृतिक रचना व हवामान यांचा परिणाम लोकस लोकसंख्या वितरणावर होत असतो अतिउंच पर्वत वाळवंटे दुर्गम भाग या ठिकाणी लोकसंख्येची घनता कमी आहे मध्यम पावसाचा प्रदेश मैदानी प्रदेश सौम्य हवामान या ठिकाणी लोकसंख्या घनता जास्त आहे अधिक पर्जन्य किनारपट्टीचा प्रदेश गंगा नदी खोरे लोकसंख्या घनता जास्त आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी लोकसंख्येची घनता येथे आपल्याला सांगता येते की प्राकृतिक रचना हवा आणि हवामान यांचा जो काही संबंध आहे हा संबंध अगदी म्हणजे निकटचा आहे असं आपल्याला म्हणता येईल की ज्या ज्या ठिकाणी जशी परिस्थिती असेल त्या त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता कमी जास्त आपल्याला आढळून आलेली आहे की जसं अतिउंच पर्वत वाळवंट दुर्गम भागामध्ये लोकसंख्येची घनता कशी दाखवलेली आहे कमी दाखवलेली आहे परंतु ज्या ठिकाणी मध्यम पावसाचा प्रदेश आहे आणि मैदानी प्रदेश आहे सौम्य हवामान आहे या सं या ठिकाणी मात्र लोकसंख्येची घनता आपल्याला जास्त दिसून आलेली आहे याशिवाय ज्या ठिकाणी पर्जन्य जास्त पाऊस पडतो पाऊस जास्त पडतो किनारपट्टीचे प्रदेश आहेत गंगा नदीचा खोर आहेत अशा ठिकाणी लोकसंख्येची घनता ही कशी आहे जास्त आहे असं आपल्याला दिसून आलेलं आहे त्याचबरोबर दोन हजार अकराची ज जी जनगणना आहे त्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या म्हणजे मग सांगितल्याप्रमाणे एकशे एकवीस कोटी होती आणि भारत हा जगातील दोन क्रमांकाचा देश म्हणून गणला गेला की लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जगाच्या एकूण क्षेत्रापैकी जवळजवळ म्हणजे जवळ फक्त दोन पॉईंट एक्केचाळीस टक्के भूक्षेत्र हे भारताचं आहे परंतु जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी सतरा पॉईंट पाच टक्के लोकसंख्या ही भारतामध्ये आहे म्हणजे ही जी आकडेवारी दाखवली गेली होती ही आकडेवारी दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आपल्याला दाखवण्यात आलेली होती तर अशा पद्धतीने हा इथे या लोकसंख्या लोकसंख्येचा एक भाग आपल्याला दाखवला गेलेला होता आता भारतातील लोकसंख्येचं जे वितरण आहे ते असमान दाखवलं गेलेले याचं कारण त्या ठिकाणचं प्राकृतिक रचना हवामान आणि जीवन जगण्याची सुलभता ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि म्हणूनच अशा पद्धतीने हे वितरण असमान आपल्याला दिसून येते त्याचबरोबर जसं मी मागाशी सांगितलं की प्राकृतिक रचनेच्या बाबतीमध्ये हवामान आणि रचनेचा परिणाम जो झालेला आहे तो लोकसंख्येवर निश्चित झालेला आहे कारण ज्या ठिकाणी मैदानी प्रदेश आहेत सुपीक जमीन आहे पाणी उपलब्ध आहे अशा ठिकाणी लोकसंख्येची घनता कशी आहे जास्त झालेली आहे तर त्या ठिकाणी लोकसंख्या वसलेली आहे स्थापन झालेली आहे स्थापित झालेली आहे जित कारण त्या ठिकाणी शेती उद्योगधंदे यामुळे काही भागामध्ये लोकसंख्येचं केंद्रीकरण हे झालेलं दिसून येत आहे आणि ते सुद्धा दाट प्रमाणामध्ये झालेलं आहे जसं उत्तरेकडचे मैदानी प्रदेश आहेत दिल्ली आहे चेन्नई कोलकत्ता मुंबई पुणे बेंग बंगळूर या ठिकाणी लोकसंख्येची घनता ही आपल्याला जास्त दिसून आलेली आहे याउलट जे काही पर्वतीय भाग आहेत जसं हिमालयासारखे भाग आहेत नंतर डोंगराळ प्रदेश आहेत शुष्क वाळवंटी प्रदेश आहेत किंवा घनदाट वनक्षेत्र आहेत की ज्या ठिकाणी सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी लोकसंख्येचे जे काही वितरण आहे हे वितरण विरळ प्रमाणात आपल्याला दिसून आलेलं आहे म्हणजेच एकंदरीत प्राकृतिक रचना आणि हवामान यांचा जो काही संबंध आहे तो आपण या ठिकाणी पाहू शक म्हणजे समजू शकतो की इथे लोकांना राहायला चांगल्या सोयीसुविधा मिळतात त्या ठिकाणीच लोक राहतात आणि मग अशा वेळेला त्या ठिकाणची लोकसंख्या जास्त आपल्याला दिसून आलेली आहे आता इथे असा एक प्रश्न आहे की लोकसंख्या वितरण आणि हवामान यांचा सहसंबंध उदाहरणे देऊन स्पष्ट करा आता मागाशी आपण तुम्हाला हा या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं स्पष्ट करून सांगण्यात आलेलं होतंच की लोकसंख्या वितरण आणि हवामान यांचा जो काही संबंध आहे तो उदाहरण देऊन स्पष्ट करायचा आहे अशा प्रकारचा हा प्रश्न आपल्याला आहे आता इथे आपल्याला काय सांगता येईल या प्रश्नासंदर्भात लोक लोकसंख्या वितरणे आणि हवामान यांचा जो काही संबंध आहे हा संबंध कसा आहे जवळचा आहे म्हणजे जसं अतिपर्जन्य किंवा कमी पर्जन्य असणारे जे काही प्रदेश आहेत किंवा अतिथंड आणि अतिउष्ण अशी जे प्रदेश आहेत या ठिकाणी म्हणजे जसं प्रतिकूल अशा प्रकारचं हवामान जर असेल तर या प्र ठिकाणची लोकसंख्या आपल्याला विरळ दिसून येईल म्हणजे त्या ठिकाणी लोकसंख्येचं वितरण विरळ झालेलं दिसून येईल मग कोण कुंत, काय कोणते प्रकार आहेत तर अश या ठिकाणी भारतातील अतिथंड हिमालयाच्या पर्वतरांगा आहेत भारतामध्ये नंतर थरसं वाळवंट आहे या ठिकाणी लोकसंख्या वितरण विरळ आहे त्याचबरोबर सौम्य तापमान आणि पर्जन्याचं मध्यम प्रमाण असलेले जे काही प्रदेश आहेत या ठिकाणी लोकसंख्येचं वितरण हे दाट झालेलं आपल्याला दिसून येईल मग जसं आपल्या भारतामध्ये सौम्य हवामान आणि मध्यम पर्जन्य असणाऱ्या जे काही प्रदेश आहेत त्यामध्ये गंगा नदीचं खोरं आहे इथे लोकसंख्येचं वितरण आपल्याला दाट आपल्याला दिसून येईल म्हणजे अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहिता येईल हा तुमचा मगाशी आपण जो तक्ता केला भर भरला होता त्याच जे काही वितरण आहे लोकसंख्येची घनता या तक्त्यामध्ये आपल्याला दाखवण्यात आलेली म्हणजे या नकाशामध्ये दाखवले म्हणजे तक्त्याचा जो काही भाग तो होता तो इथे स्पष्ट करता येईल आपल्याला जसं की तक्त्यामध्ये काय सांगितलं होतं की लोकसंख्येची घनता आणि राज्य केंद्रशासित प्रदेश असे होते मग अशी या, या हा जो नकाशा दाखवला या तक्त्यावरूनच तो या नकाशावरून तो तक्ता भरण्यात आलेला होता की जसं इथे बघा काय दाखवलंय की हा रंग दाखल हे ही सूची दाख दिलेली आहे यामध्ये शंभरपेक्षा कमी प्रति चौरस किलोमीटर दाखवत आहे लोकसंख्येची घनता असणारे शंभरपेक्षा कमी मग असं म्हणजे हा जो भाग आहे तो असा ना कोणत्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो हे ये जम्मू काश्मीर जो भाग आहे इथे मात्र हा हा रंग आपल्याला दिसून येतो आहे नंतर एकशे एक ते दोनशे पन्नास हा जो रंग आहे हा आपल्याला कु कुठे दिसून येतो आहे इथे राजस्थान दिसून येतोय नंतर राजस्थान आहे त्याचबरोबर इकडे मध्य मध्य प्रदेश पण दिसून येतोय नंतर अशा म्हणजे त्यानंतर इकडे म्हणजे हे जे हा रंग दिसतोय या रंगामध्ये लोकसंख्येचे वितरण एकशे ते दोनशे पन्नास नंतर दोनशे एक्कावन्न ते पाचशे इथे गुजरात महाराष्ट्र कर्नाटक आंध्र तेलंगणा ओडिसा या ओडिसा झारखंड या ठिकाणी दोनशे एक पाशे। पाशे ते पाचशे आणि पाचशेपेक्षा जास्त जे आहे ते जसं पंजाब चंदीगड उत्तर प्रदेश बिहार या ठिकाणी आणि पश्चिम बंगाल आ, या ठिकाणी लोकसंख्येचं वितरण हे जास्त आपल्याला दिसून आलेलं आहे तर अशा पद्धतीने या नकाशावरून तो तक्ता आपण भरायचा भरायचा आहे आता इथे प्रमुख मुद्दे आपले असे की भारताची लोकसंख्या दोन हजार एक अकराच्या जनगणनेनुसार एकशे एकवीस कोटी होती जगातील भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश म्हणून गणला गेला आणि भारत जगाच्या एकूण क्षेत्रापैकी फक्त दोन पॉईंट एक्केचाळीस टक्के आपल्या भूक्षेत्र आपल्या भारताचं आहे परंतु जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळ सतरा पॉईंट पाच टक्के लोकसंख्या ही भारतात आहे म्हणजेच ही जी आकडेवारी आहे ही दोन हजार अकरानुसार दाखवली गेली आणि सरासरी घनता जी आहे ती प्रति चौरस किलोमीटर दोन तीनशे ब्याऐंशी एवढी आहे म्हणजेच एकंदरीत भारतातलं लोकसंख्येचं जे काही वितरण आहे हे वितरण कसं आहे असमान आहे मग आता आपल्याला प्रश्न दिलाय त्याच्यावरूनच एक की भारतातील दोन दोन हजार अकराच्या जनगणनेविषयी माहिती लिहा या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना आपण मागाशी आता मी स्पष्ट केलेले जे काही के मुद्दे आहेत ते मुद्दे विचारात घ्यायचे आहेत पण तरी सुद्धा तुमच्या माहितीसाठी सांगायचं झालं तर भारताची जेव्हा दोन हजार अकरामध्ये जनगणना झाली त्यावेळेला लोकसंख्येचा जो काही सर्वे करण्यात आला हा सर्वे खरं म्हणजे प्रत्येक दहा वर्षानंतर केला जातो तसा दोन हजार अकरामध्ये सुद्धा हा करण्यात आला आणि मग या सर्वेमध्ये अठराशे जसं त्याच्या अगोदर जी काही सर्वे झाले होते भारतातील पहिली जनगणना सर्वेक्षण जवळ अठराशे बहात्तर साली झालं होतं नंतर भारताची जनगणना दशकांनुसार करण्यात आली होती ती दोन हजार एकपासून पासून ते दोन हजार अकरापर्यंत आपण मग अशी पाहिलं होतं की दोन हजार एकला एक तुम्हाला स्तंभालेख दाखवला होता, एक 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 होता। थे त्याम थे एक तर त्यामध्ये दोन हजार एकची लोकसंख्या नंतर अकराची लोकसंख्या आणि एकवीसची लोकसंख्या अशा पद्धतीने एक एक स्तंभ त्या 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 ठिकाणची आकडे दा दर्शित होता आता दोन हजार अकरामध्ये जनगणना जेव्हा झा झाली त्यानंतर आता पुढची ही जी जनगणना आहे ही, ही आता दोन हजार एकवीसमध्ये होणार आहे आणि त्यानुसार ही जी आकडेवारी आहे ही आकडेवारी आपल्याला प्राप्त होत असते मग ही आकडेवारी जी असते ही आकडेवारी संपूर्ण देशाचं आपलं जे काही हित असतं त्यामध्ये त्यावरच अवलंबून असतं कारण कोणत्या ठिकाणी किती लोकसंख्या आहे हे ते प्रमाण त्या ठिकाणी दर्शवित असतं तर अशा पद्धतीने थोडक्यात माहिती तुम्ही लिहू शकता आपण आता भारत आणि ब्राझील या ठिकाणी लोकसंख्येचा जो विचार करतोय इथे तुम्हाला आता ब्राझीलचा हा नकाशा दाखवला जातोय ब्राझीलमध्ये सुद्धा लोकसंख्येचं वितरण हे कमी जास्त आपल्याला दिसता आलेलं आहे जसं सुद्धा हे जे डॉट डॉट दिसतात ही टिंब पद्धतीचे डॉट दाखवले गेले त्या पहिल्या पहिल्या चित्रामध्ये आणि दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला काही त्या ब्राझीलची स्टी स्टेट्स आहे ते इथे दाखवले तर ब्राझीलमध्ये सुद्धा काही भागामध्ये ही जी टिंब आहेत ही मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येत आहेत जसे हा जो भाग आहे म्हणजे हा भाग कोणता असेल जास्त ठिका घनतेचा सा। तर साओ पावलो या भागामध्ये ही लोकसंख्या आपल्याला जास्त दिसून येते इथं हा जो साओ पावलो भाग जो आहे इथे इथे आणि म्हणजे जसं पा पन्नासपेक्षा कमी या दोन नकाशाचा जर विचार केला तर इथेसुद्धा सुद्धा ही रंगसंगती दाखवली गेली ती पन्नासपेक्षा कमी असलेले लोकसंख्येचे घ घनता असलेले भाग दर हा जो रंग जर आपण विचारत पाहिला तर हा रंग कुठे आपल्याला दिसून येईल तर हा रंग आपल्याला ॲमेझॉनचा भाग आहे इथे आपल्याला हा रंग दिसून येतो परंतु डार्क जो रंग आहे हा एकशे एक ते दीडशे हा इकडे सियारा रिओ ग्रांटे या हा भाग दिसून येईल आपल्याला नंतर एकशे एक ते तीनशेमध्ये साव पावलोचा भाग दे येईल आणि तीनशेपेक्षा जास्त रियोद जन जने अशा पद्धतीने ब्राझीलची सुद्धा लोकसंख्या जी आहे त्याचं वितरण झालेले आहे आता या ठिकाणी ब्राझीलची जनगणना जी आहे ती दोन हजार दहाची जनगणना ही इथेसुद्धा एक टिंबबरोबर दोन लाख व्यक्ती अशा प्रकारचा भाग घेतलेला आहे मग त्या प्रश्नात तिथे काही जो प्रश्न दिला आहे की कोणत्या भागात लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर केंद्रित झालेली आढळते जसं दी जेनेरिओ आणि पावलो सा पावलो या ठिकाणी समशीतोष्ण प्रकारचं हवामान आहे आणि ही पूर्व किनारपट्टीची राज्य आहे अशा ठिकाणी लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणावर केंद्रित झालेली आपल्याला दिसून येते कोणत्या भागात लोकसंख्या अत्यंत कमी आहे तर उत्तरेकडचं जे काही ॲमेझॉन मोदीचा खोरा आहे त्या ठिकाणी लोकसंख्या आपल्याला कमी झालेली दिसून येते म्हणजे एकंदरीत ब्राझील देशाचा ज्यावेळेला आपण अभ्यास करतोय त्या ठिकाणी लोकसंख्येचं असमान जे वितरण झालेलं आहे त्याला काही घटकसुद्धा कारणीभूत ठरले असतील मग कोणते घटक कारणीभूत ठरले तर जसं एक ॲमेझॉन नदीचं खोरं या ठिकाणचं हवामान उष्ण आणि दमट प्रकारचं हवामान आहे अधिक पर्जन्य त्या ठिकाणी पडतो आणि घनदाट अशी वनं आहेत त्यामुळे त्या ठिकाणची लोकसंख्या कशी आहे विरळ त्याचबरोबर बहिया राज्यात बहुतांश भाग पर्जन्य क्षेत्राचा आहे आणि म्हणून त्या ठिकाणी लोकसंख्येचं जा वितरण कसं झालेलं आहे विरळ उच्चभूमी मध्यम प्रदेश अनुकूल हवामान अशा ठिकाणी लोकसंख्या मध्यम आहे रिओ दी जनरिओ आणि साओ पावलो हा किनारपट्टीचा प्रदेश आहे म्हणून त्या ठिकाणी लोकसंख्या सर्वाधिक आपल्याला दिसून आली जो नकाशा आहे तो, तो नकाशामध्ये जी पद्धत वापरली गे गेली ती टिंब पद्धत वापरली गेलेली आहे तर अशा प्रकारे या ब्राझीलच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला माहिती देता येईल आता यामध्ये जसं ॲमेझॉनचं जे काही खोरं आहे त्या ठिकाणचं हवामान उष्ण आणि दमट आहे म्हणजे याचाच अर्थ काय की विषीवृत्तीय भाग इथे जवळ आहे विषीवृत्ती पट्टा आहे आणि म्हणून जे काही हवामान आहे ते दमट आहे अर्धिक पर्जन्य आहे आणि घनदाट जंगलं आहेत प्वनं आहेत आणि म्हणून तिथे लोकसंख्या आपल्याला विरळ प्रमाणामध्ये आढळून आलेली आहे आणखी ब्राझीलच्या बाबतीत सांगायचं झालं तर ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे या ठिकाणची जनगणना दोन हजार दहामध्ये झाली तेव्हा त्या ते ठिकाणी लोकसंख्या एक एको एकोणीस कोटी एवढी होती ब्राझीलचा जगात पाचवा क्रमांक लागतोय आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा देश जगात पाचव्या क्रमांकावर आहे आता पृथ्वीच्या भूभागापैकी म्हणजे जवळजवळ पाच पॉईंट सहा टक्के भूभाग हा ब्राझीलने व्यापलेला आपल्याला दिसून येतो परंतु जगाच्या लोकसंख्येपैकी फक्त दोन पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के लोकसंख्या ही या देशामध्ये आहे म्हणजे एकंदरीत लोकसंख्येची सरासरी जर काढली तर तेवीस व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर अशा पद्धतीने लोकसंख्येचं वितरण हे ब्राझीलमध्ये झालेलं आहे म्हणजे ब्राझीलमध्ये जे काही वितरण झाले ते वितरण असमानच आहे कारण बहुतांश भाग बहुतांश जी लोकसंख्या आहे ती पूर्व किनारपट्टीच्या म्हणजे जवळजवळ तीनशे मीटर किलोमीटर रुंदीचा जो काही पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये ही लोकसंख्या आढळते आणि हा दाट लोकसंख्येचा प्रदेश आहे ब्राझीलच्या किनारपट्टीजवळ सखल जो भाग आहे त्यातही आग्नेय किनारपट्टीचा भाग हा अनुकूल आहे आणि त्यामुळे जे काही हवामान आहे त्या हवामानानुसार लोकसंख्या आपल्याला दिसून येते मग आता इथे प्रश्नच असा दिला की लोकसंख्या घनता ब्राझीलमध्ये जास्त आपल्याला का दिसून आलेली आहे तर त्या प्रश्नाचं आपल्याला उत्तरसुद्धा आपल्याला दिसून सांगता येईल की पूर्व किनारपट्टीचा जो काही पट्टा आहे त्यामध्ये तीनशे किलोमीटरचा हा जो प्र भाग आहे हा दाट लोकसंख्येचा प्रदेश आहे आणि ब्राझीलच्या किनारपट्टीचा भाग असल्यामुळे तो सखल आहे सुपीक जमीन आहे त्या ठिकाणी अनेक प्रकारची संसाधनाची उपलब्धता आहे कृषी आणि उद्योग यांची या भागामध्ये भर भरभराट झालेली दिसून आलेली आहे परिणामी या भागातली लोकसंख्येची घनता त्यामुळे जास्त आपल्याला दिसून येते तसंच ॲमेझॉनचं जे काही खोरं आहे या ॲमेझॉनच्या खोऱ्यातील प्रतिकूल हवामान जास्त पर्जन्यमान दुर्गम आणि दाट अशी वनं त्यामुळे या ठिकाणी लोकसंख्येचं वितरण हे विरळ आहे आता कमी ब्राझील लोकसंख्येचा ब्राझीलचा भाग जो आहे मध्य आणि पश्चिमचा भाग आहे त्याचबरोबर उच्चभूमीच्या प्रदेशात लोकसंख्येची घनता ही मध्यम स्वरूपाची दिसून आलेली आहे तर अशा प्रकारे या ब्राझीलची लोकसंख्या कमी जास्तची कारणं इथे नमूद केलेली आहेत इथे सुद्धा अ आणि आ हा प्रत्येकी एक चौरस किलोमीटरचा एक भाग दाखवला दोन चित्र दाखवली एक एक व्यक्ती ऐंशी व्यक्ती म्हणजे एक चित्र जे आहे हे ऐंशी व्यक्तीचा भाग दाखवत आहे हे एक चित्र म्हणजे ऐंशी व्यक्ती इथे आहेत असं इथे दाखवलेलं आहे तर अ आणि आ या प्रत्येकी एक चौरस किलोमीटरमधील लोकसंख्येची घनता किती ते सांगा आता तुम्ही जर हे जे मो मोजले एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा म्हणजे हे सोळा गुणिले ऐंशी असं आपल्याला गणित करायचं आहे आणि इकडे सुद्धा दुसऱ्या भागामध्ये सुद्धा जी एक जेवढे हे म व्यक्ती दाखवल्या गे गेल्यात त्याला ऐंशी निघुणायचं आहे म्हणजे तर आपल्याला त्याचं उत्तर मिळेल हा तुम्ही म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सोडवायचं आहे तुम्ही त्याला विचार करायचा आहे की कि इथे किती व्यक्ती असू शकतात आणि एक प्रश्न आहे की आत्तापर्यंत आपण जो काही अभ्यास केला तो म्हणजे ब्राझील देशाच्या अभ्यासाच्या आधारे लोकसंख्येच्या असमान वितरणाला कोणते घटक कारणीभूत असतील यावर एक टिप्पणी करा तयार करा अशा पद्धतीचा हा एक प्रश्न होता जसं भारतीय संदर्भामध्ये सुद्धा होता तर त्याचं उत्तरच आपल्याला त्या टिप्पणीचा आपल्याला असं सा सांगता येईल सा की ब्राझील देशातील लोकसंख्या असमान आग आहे त्याला काही कोणते घटक कारणीभूत ठरतात तर ब्राझील देशातील उत्तरेकडील ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात उष्ण आणि दमट हवामान आहे पर्जन्याचे प्रमाण अधिक आहे घनदाट अशा प्रकारची वर्षावन आहेत आणि तो प्रदेश दुर्गम आहे यामुळे लोकसंख्येचं वितरण जे आहे ते विरळ आहे ब्राझीलमधील बाह्य जे राज्य आहे त्या ठिकाणी बहुतांश प्रदेश पर्जन्य आहे आणि त्यामुळे त्या राज्यात लोकसंख्या वितर वितरण विरळ आहे त्याचबरोबर ब्राझीलची उच्चभूमीचा जो काही प्रदेश आहे त्या ठिकाणी मध्यम पर्जन्यमान आहे आणि त्या मानाने तुल जर तुलनात्मक विचार केला तर हवामानसुद्धा अनुकूल आहे आणि त्यामुळे मध्यम स्वरूपाची लोकसंख्या आढळून झाल्या तिथे आहे नंतर ब्राझीलमध्ये रिओदी जेनेरिओ आणि साओपावली या ठिकाणी किनारपट्टीचा भाग आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणचं हवामान समशीतोष्ण आहे आणि म्हणून लोकसंख्याचं प्रमाण त्या ठिकाणी सर्वाधिक दिसून आलेले आहेत तर अशा असंही उत्तर आपण देऊ शकतो जे अशा पद्धतीची टिप्पणी तयार करायची आहे या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायचे आहेत धन्यवाद